कोण आहे जरांगे? हिटलर आहे, हे कायद्याचं राज्य आहे, तू म्हणशील तसं चालायला. हा हे काय तुझ्या बापाचं राज्य नाही, तुझ्या बापाची व्यवस्था नाही. आणि जरांगे तुझं वजन किती रे, आणि तुझी लायकी किती, बोलतो किती, हे करेन ते करेन काढून फेकेन, या मुख्यमंत्र्याला हे करेन, त्या अमक्याला संपवेन, तमक्याला संपवेन. कोण आहे हा जरांगे? आहे कोण आहे हा जरांगे ज्याला कायद्याचं कवडीचं ज्ञान नाही, ज्याची लायकी नाही, ज्याला इथल्या इतर माणसांचे हक्क अधिकार माहीत नाही, त्या माणसाला या मुख्यमंत्र्यांना पायघड्या घालाव्या. मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगुद्री येथे आमरण उपोषण करत आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. आपल्यासोबत दोघे आहेत हाके सर. आज चौथा दिवस आहेत, सरकारशी काही चर्चा झाली का, काही बोलणं झालं का? नाही, सरकारशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही किंवा कुठलाही प्रतिनिधी इथं आतापर्यंत आलेला नाही. सर, काल आपण जर सगळा राडा बघितला तर ओबीसी आणि मराठा अधूनमधून आमने सामने होते, जोरदार घोषणाबाजी होत होती, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काय कसं बघता, काय होतंय असं, काय आमने सामने येतात मराठा आणि ओबीसी आंदोलन? बघा, आम्ही इथं आंदोलनाला बसलोय, इथून जोपर्यंत शांततेने जात होते दिवसभर तोपर्यंत कुठलाही राडा होत नव्हता. पण ज्यावेळी इथनं रॅली येऊन इथं जर अर्वाच्य भाषेत घोषणा दिल्या जात असतील तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का यांच्या घोषणा ऐकायला? आणि महाराष्ट्र कुठल्याही दहशतीला, दडपशाहीला, झुंडशाहीला घाबरणार नाही. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय. आमच्या जीवाचं काहीही झालं, एक दोन मीटरच्या अंतरावरून, 10 फुटाच्या अंतरावर येऊन हातवारे करणाऱ्यांना आम्ही जशास तसं उत्तर देणार. मग कोण अर्वाच्य भाषेत बोलत असेल तर त्याला प्रसादसुद्धा मिळणार. त्यामुळं या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि या जातीयवादी मुख्यमंत्री कसा जातीयवादी आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे. जरांगे नावाचा खोळप्या ह्याला तर कुठलीच अक्कल नाही. त्याला काय राष्ट्र, संविधानिक अधिकार, इथं ओबीसींचा बी तेवढाच अधिकार आहे, दलितांचा पण तेवढाच अधिकार आहे, भटके विमुक्त जाती जमातींना पण इथं जगण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मनामध्ये त्यांनी खाली मान घालून जगावं, त्यांनी त्यांच्या दडपशाहीखाली जगावं असं जरांगेला वाटतंय का? म्हणजे त्यांनी केलं की काही, माझा तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं चाललेलं चालतं. म्हणजे जरांगेला कुणीही विरोध करू नये. कोण आहे जरांगे? हिटलर आहे, हे कायद्याचं राज्य आहे, तू म्हणशील तसं चालायला. हा हे काय तुझ्या बापाचं राज्य नाही, तुझ्या बापाची व्यवस्था नाही. आणि जरांगे तुझं वजन किती रे, आणि तुझी लायकी किती, बोलतो किती, हे करेन ते करेन काढून फेकेन, या मुख्यमंत्र्याला हे करेन, त्या अमक्याला संपवेन, तमक्याला संपवेन. कोण आहे हा जरांगे? हा काय तिन्ही दलाचा प्रमुख आहे, मिलिटरीचा प्रमुख आहे? कोण आहे? आहे कोण आहे हा जरांगे ज्याला कायद्याचं कवडीचं ज्ञान नाही, ज्याची लायकी नाही, ज्याला इथल्या इतर माणसांचे हक्क अधिकार माहीत नाहीत, त्या माणसाला या मुख्यमंत्र्यांना पायघड्या घालाव्या. त्यामुळं या शोषितांच्या, वंचितांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं, त्यांना कॉन्फिडन्स देणं हा आमचा उद्देश आहे.